ह्या ज्या सर्व साड्या आलेल्या आहेत ह्या खूप घाईमध्ये ऑर्डर होती, अर्जंट ऑर्डर होती, म्हणून मी या साड्या प्लास्टिकमध्ये नाही आलेल्या आहेत, पण त्याने पार्टीवाल्याने प्लास्टिकच्या पिशव्या पाठवलेल्या आहेत. तर मी ह्या सर्व भरून घेतो आधी, मग तुम्हाला दाखवतो भरल्यानंतर परत. हे बघा, प्लास्टिक रॅप केलेले आहेत आपण सर्व पीस, आणि हे सर्व पीस आता आपल्याला पिशव्यांमध्ये भरायचे आहेत. हे 20 पीस मी मोजून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला मोजायचे आहेत सर्व. तर हे सर्व मोजतो आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करतो. खूप कमी साडे, 5-6 हजार विकले नाही साड्या, पण त्यांनी घेतले ते अजून नेसले पण नाही. त्रास होता ना पार्सल. आजचा पार्सल थोडा स्पेशल आहे, कारण याच्यामध्ये ऑर्डर्स आहेत कस्टमरच्या आणि काही पीस नवीन तुम्हालाही बघायला भेटतील. तर पार्सल पहिला मी खोलून घेतो. तर ह्याच्यामध्ये सर्व साड्या आलेल्या आहेत आणि साड्या तुम्ही बघाल ना तर मॅचिंग साड्यांची ऑर्डर आहे आपल्याला. पनवेल कळंबोली वळवली गावातून ऑर्डर आहे. तर तुम्ही हे सर्व पीस बघू शकता. हे बघा, खूप सारे पीस आहेत आणि खूप सुंदर आहेत. तुम्ही साड्यांचा कलर बघाल ना, कलर एकदम हटके कलर आहे आणि एकदम युनिक आहे. हे बघा, खूपच सुंदर, खूप युनिक कलर्स आहेत. आणि तुम्हाला मी ओपन करून दाखवतो, नाही तुम्ही कलर बघू शकता. खूप सुंदर सुंदर साड्या, खूपच सुंदर, खूप म्हणजे खूप. आणि हे बघा खाली बघा किती आहेत साड्या, एक एक बंडल मध्ये 15-15, 20-20 पीस आहेत, एवढ्या साड्या आहेत आणि खूप भारी आहेत सर्व साड्या. तर ह्यातला मी एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवतो, जेणेकरून तुम्हालाही ऑर्डर द्यायची असेल जर मला मॅचिंगची, तर तुम्ही देऊ शकता हमखास. आणि हे जे सर्व कलर, सर्व म्हणजे एकच कलरची त्यांची ऑर्डर आहे. मी तुम्हाला आधी साडी दाखवतो ओपन करून. कपडा एकदम सॉफ्ट आहे, मटेरियल एकदम बेस्ट आहे. ब्लाऊज पीस हा, सॉरी, तुम्ही पदर बघू शकता, फुल सिक्वेन्स आहे पदरामध्ये आणि पूर्ण साडीमध्ये. तुम्ही बघू शकता पदराची डिझाईन खूप सुंदर आहे. बॉर्डरची डिझाईन तुम्ही बघू शकता, खूपच युनिक डिझाईन आहे, खूप सुंदर. आणि तुम्ही पूर्ण साडी बघितली ना तर भन्नाट लुक आहे साडीचा. कलर तर एकदम हटके कलर त्यांनी चॉईस केलेला आहे, वाईन कलर जो आता ट्रेंडिंगला आहे, खूप चालत आहे मार्केटमध्ये वाईन कलर. आणि वाईन कलर त्यांनी चॉईस केलेला आहे, तर खूपच सुंदर. आणि त्यातल्या त्यात तुम्ही साडीचं ब्लाऊज पीस बघाल ना, एकदम भन्नाट आहे, युनिक आहे आणि जबरदस्त लुक आहे ब्लाऊजचा देखील, खूपच सुंदर. तुम्ही बघू शकता साडी एकदम युनिक आहे. कपडा तुम्ही बघितला साडीचा, एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट म्हणजे एकदमच सॉफ्ट आहे साडी, खूप सुंदर आहे. तर तुम्ही या बघू शकता की कशा पद्धतीने साड्या आहेत. हे बंडलचे बंडल आहेत, तुम्ही तुम्हाला एक बंडल मोजून दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे 14 एक बंडल आहे, म्हणजे 14 × 14, 14 × 28. आणि एक आपण ओपन केला, 14 × 43, 42, 14 × 56, 14 × 570 आणि 14 × 84, म्हणजे 84 साड्या एका कलर मध्ये. तर कस्टमरची ऑर्डर 75 पीसची आहे,
मी एक्स्ट्रा पीस मागवलेले आहेत 10 माझ्या शॉपसाठी. पण तुम्ही जर हे बघितले ना तर खूप सुंदर आहेत. मला म्हणजे जेव्हा अशा मोठमोठ्या ऑर्डर्स भेटतात तेव्हा मला खूप प्राऊड फील होतं स्वतःवर की एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मला भेटतात आणि एवढ्या लांबून लांबून खूप लोक आता मला ओळखायला लागली आहेत. तर तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यासाठी धन्यवाद. अशा ऑर्डर्स तुम्हीही द्या, तुम्हालाही मी कमीत कमी रेंजमध्ये अवेलेबल करून देईल. त्यातल्या त्यात तुम्हाला मी मला वाटतं कॅटलॉग पीस काहीतरी आलेला आहे, तर कोणता आलाय ते बघून घेऊ आपण. अगोदर बेबी पिंक कलरचा 2 कस्टमरची ऑर्डर आहे याची, तर ते देखील तो एक पीस आलेला आहे तिकडे, तुम्ही बघू शकता या बॉक्समध्ये. आणि हा कलर सेट खूप कस्टमर ऑर्डर करत आहेत. ब्लॅक कलरची साडी यातली हिट झालेली आहे. उरणच्या कस्टमरची मी याची ऑर्डर हे केली होती, तर त्याच्यामध्ये कलर तुम्ही बघू शकता हा ब्लॅक कलर. कळंबोलीलाही मी ऑनलाईन कुरिअर केलेला आहे. त्याच्यानंतर मला वाटतं कल्याणला, अजून साताऱ्याला पण केलेले होते 2 पीस कुरिअर. तर असे हे पीस खूप हिट झाले आहेत. त्यातले कलर तुम्ही बघाल ना, नेव्ही ब्ल्यू कलर, रेड कलर, पुन्हा मेहंदी कलर, पुन्हा हा मोर पिशी कलर आहे, त्यातल्या त्यात वाईन कलर आहे, आणि हा पिंक कलर, ब्लॅक कलर तर खूपच आहेत. आपल्याकडे खूप स्टॉक आहे. तुम्हाला सर्वांना मी माझ्या शॉपमध्ये स्टॉक दाखवतो, तुम्ही आधी स्टॉक बघून घ्या. तर तुम्ही हे सर्व बघू शकता माझ्या शॉपमध्ये किती साड्या वगैरे आहेत. तो पूर्ण हे सर्वच्या सर्व बॉक्स भरलेले आहेत, बरगदचं आहे. त्यातल्या साड्या तुम्हाला दाखवलेल्या नाहीयेत, मी त्याही दाखवणार आहे. तर त्या तिकडे साड्या आहेत, ह्या एवढ्या साड्या आहेत. हे सर्व कॅटलॉग पीस आहेत. कॅटलॉग पीस एकूण एक भारी आहे, जबरदस्त आहेत. तुम्ही माझ्या शॉपमधल्या एकदम खालच्या रॅक मधली साडी जरी बघितली ना ती पण तुम्हाला फॅन्सी भेटेल. मी तुम्हाला दाखवतो 1-2 पीस याच्यातले. हे बघा, हे सर्व फॅन्सी पीस देखील, म्हणजे असं नाही की खाली ठेवलेत, म्हणजे ते साधे आहेत. सर्व कॉस्टली पीस आहेत आणि सर्व फॅन्सी आहेत. तर हे असे फॅन्सी पीस अजून तुम्हाला दाखवतो बघा मी. आता हा पीस पण तुम्ही बघा, एकदम भन्नाट पीस आहे, जबरदस्त. तुम्ही लुक बघाल ना साडीचा तर खूप सुंदर. एक मिनिट, हा उलटी पकडली होती मी. ही बघा हा साडीचा लुक आहे, कलर बघा तुम्ही, पूर्ण इंग्लिश शेड आहे आणि वरच्या साईडला डिझाईन आहे साडीच्या. आणि डिझाईन तुम्ही जवळून बघा. आता हा फूल आहे, हा फूल बघा कशा पद्धतीने आहे. स्टोन्स हे सर्व बाहेरून वर्क केलेले आहे, तुम्हाला दिसत आहे ना. आणि हे शिवलेलं आहे, चिपकवलेले असते तर निघाले असते. आणि अशा फालतू वस्तू मी विकत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. क्वालिटी विकतो म्हणूनच मी क्वालिटीचे पैसे घेत असतो. कस्टमरला मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तशाच पद्धतीने. आता ही डिझाईन झाली, त्याच्यानंतर तुम्ही हे प्लेट साईडला ही डिझाईन बघू शकता, खूप सुंदर आहे. हे बघू शकता तुम्ही, ह्या ज्या पाकळ्या आहेत म्हणजे हे कपड्याच्या असं फुल टाईप बनवलेलं आहे, हे देखील शिवलेलं आहे. सर्व बाहेरून आहेत, तुम्ही बघू शकता प्लेट्सला, सॉरी बॉर्डरला काय आहे ते. हे बटन आहे, पुन्हा हे सर्व वर्क आहे ना, एकदम म्हणजे हँडवर्क आहे, हाताने केलेलं आहे. तुम्ही साडी बघू शकता, एकदम युनिक आहे. ब्लाऊज पीस देखील फॅन्सी आहे. आता ही साडी तुम्ही बघितली, हा ब्लाऊज पीस साडीचा, त्याच्यानंतर हा देखील ब्लाऊज पीस, हातांना देखील वर्क आहे, म्हणजे डबल ब्लाऊज. खूप सुंदर अशाच साड्या तुम्ही माझ्या शॉपमध्ये बघू शकता. पुन्हा एकदा तुम्ही या माझ्यासोबत या आणि तुम्हाला दाखवतो मी माझ्या शॉपमधल्या हा स्टॉक. तुम्ही स्टॉक बघू शकता माझ्या शॉपमध्ये किती स्टॉक आहे तो. पूर्ण तुम्ही वरच्या साईडला बघितला तर इथे लेहंगे आहेत, म्हणजे घागरे वगैरे. त्याच्यानंतर पैठणी साड्या ह्या इथे ठेवलेल्या आहेत. आता कोणाला वाटेल आतमध्ये ठेवल्यात, म्हणजे मी तर व्यवस्थितच ठेवल्यात, कोणाला कशाविषयी वाटते त्या कशाविषयी ठेवल्या, त्या कशाविषयी नाहीत, साड्या कशा आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. एकदम म्हणजे भारीतली भारी साडी. ही साडी बघा तुम्ही, 7,500 साडी आहे, पण एकदम युनिक पीस आहे. कलर तुम्ही बघू शकता भन्नाट आहे. असे पीस मी आतमध्ये ठेवलेले आहेत, हे पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं ना, ह्या गोणीमध्ये देखील साड्याच आहेत, फक्त त्या कस्टमरच्या आहेत म्हणून त्या साईडला केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या तुम्ही डेली वेअरच्या साड्या, ज्या तुम्हाला मी 350 विकतो ना, त्या पूर्ण तिकडे भरलेल्या आहेत, परत खालती तिकडेही भरलेल्या आहेत. आणि इथे हा स्टॉक असतो तर तो इथे स्टॉक आहे. परत इथल्या साड्या देखील एकदम युनिक आहेत. तुम्हाला मी एक एक पीस दाखवतो, तुम्ही पटकन बघून घ्या. एक एक म्हणजे एकच पीस दाखवतो. हा बघा, हा कोणता कलर आहे, असा जांभळा टाईप आहे किंवा ब्ल्यू किंवा पर्पल, म्हणजे असा कलर आहे. तर हा कलर तुम्ही बघितला ना, कपडा एकदम सॉफ्ट आहे, तर खूप छान आहे हा कपडा.
तर असे पीस देखील इथे पूर्ण आहेत. कॅटलॉग पीस जे आता फॉलबेडिंग करून ते अगोदरच्या व्हिडिओत तुम्ही बघितले ना, ते हे बघा हे इथे ठेवलेले आहेत. किती पीस राहिले आता? दोन दोन चार चार सहा सहा आठ दहा बारा आणि पंधरा बारा आणि तेरा तेराच पीस. तेरा पीस फक्त इथे राहिले. आलेले किती? एकोणपन्नास पीस. एकोणपन्नास पीस मधून किती राहिले? फक्त तेरा पीस. आणि आता जे बाहेर दोन आलेत ते म्हणजे पंधरा. म्हणजे तुम्ही सेलिंगचं हे बघा, स्पीड बघा किती पटापट जात आहेत ते. त्याचबरोबर तुम्हाला एक कॅटलॉग पण दाखवतो मी. तर तो कॅटलॉग खूप भारी आहे, तुम्हाला पसंतही पडेल. तर चला आपण तिकडे बघूया. हा कॅटलॉग बघून घ्या तुम्ही. त्याचा कॅटलॉग कुठे आहे माझ्याही लक्षात नाही आता, पण साड्या खूप जबरदस्त आहेत. कलर्स तुम्ही बघितले ना, तर हे कलर्स बघा किती सुंदर आहेत. खूप छान. आता ह्याचा सॅम्पल आला होता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवला, तुम्हाला आठवत आहे का? हे बघा, सुरुवातीला हा सॅम्पल आला होता. एक साडी फक्त मी दाखवली होती युट्यूबला व्हिडिओमध्ये, एवढी ईड झाली, एवढे पीस म्हणजे त्याचे डिमांड मध्ये आले. तर त्याच्यामुळे मी त्याचे कलर्स देखील बनवायला सांगितले फॅक्टरी मॅनेजरला, आणि त्याने कलर्स बनवलेले आहेत. कलर्स देखील भन्नाट बनवलेले आहेत. ही तर प्लेन व्हाईट होती. प्लेन म्हणजे ह्याला फक्त बॉर्डर आहे म्हणजे युनिक मौलून, आणि कपडा हेवी आहे, हाय क्लास आहे. 1000 रुपये मी किंमत लावलेली आहे. जेमते मला वाटतं मी 850 किंवा 900 काहीतरी विकतो. आपल्या शॉपमध्ये सेलिंग प्राइस आहे. तुम्ही त्याने कलर बनवलेत ना, तुम्ही कलर बघाल ना, हा बघा रेडला ब्लॅक, ऑसम ऑसम कॉन्ट्रास्ट आहे. कॉम्बिनेशन ऑसम आहे. तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा कलर कॉम्बिनेशन दाखवतो मी. पॅकिंग पण बघा तुम्ही. आता ही चैनवाली बॅग, त्याच्यातून मी बाहेर काढलं की ही प्लास्टिकची बॅग. त्याच्या आतमध्ये आपली साडी. साडीचा कलर बघा किती फ्रेश आहे, एकदम राणी पिंक आणि पर्पल कलरचा कॉन्ट्रास्ट. असे कॉन्ट्रास्ट तुम्हाला पाहिजे असतील तर वीरांगणा साडीजला व्हिजिट करा. माझ्या शॉपचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे, आणि माझा मोबाईल नंबर देखील डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे. मोठ्या मोठ्या ऑर्डर्स तुम्ही मला देत जा. ह्या बघा मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आहेत, अशा ऑर्डर्स तुम्ही मला देत जा मॅचिंगच्या. बाकी म्हणजे जेव्हा तुम्ही मला अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर्स द्याल ना, तेव्हा मलाही खूप आनंद होतो, आणि मी कमीत कमी रेंजमध्ये ऑर्डर्स म्हणजे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हे बघू शकता, लाईट लेव्हेंडर टाइप कलर आहे, आणि तिथे हा पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे, जबरदस्त आहे. फॅब्रिक एकदम रिच आहे. फॅब्रिकच्या बाबतीत तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता असे कॉम्बिनेशन तुम्हाला कुठे बघायलाही भेटणार नाही. जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला आता दाखवत आहे, हे कॉम्बिनेशन तुम्ही बघून घ्या, खूप जबरदस्त आहे. जरी बॉर्डर डबल बॉर्डर आहे, कॉन्ट्रास्ट कलर देखील युनिक आहे, आणि खूप सुंदर साडी आहे. हेवी फॅब्रिक मध्ये अवेलेबल आहे वीरांगणा साडीज मध्ये. 1000 रुपये प्राइस सांगतो मी, 850 ते 900 रुपयाला दिली जाते. ऑनलाईन कुरिअर आपली ऑल ओव्हर इंडियामध्ये चालू आहे म्हणजे आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये साड्या पोहोचवल्या जातात आपल्या मार्फत. फक्त ऑल ओव्हर इंडियाचे चार्जेस तुम्ही बघाल ना, 90 रुपये आहेत काहीचे, म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये कुठे असेल तर 70 रुपये चार्जेस आहेत. हा कलर कॉम्बिनेशन देखील एकदम युनिक आहे. तुम्हाला हा कॅटलॉग आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे कलर्स तुम्हाला खूप आवडतील, कारण तुम्हाला जर मी दाखवतो बघा, हे कलर्स बघा किती सुंदर आहेत, जबरदस्त आहेत. तर असे कलर्स आहेत ना तर खूप सुंदर, तुम्हालाही खूप आवडतील. माझ्या शॉपला नक्की व्हिजिट करा. खूप सारं कलेक्शन आहे, खूप सारं तुम्हाला दाखवायचं आहे. होतं काय की मी व्हिडिओ काढून काढून थकतो, आणि किती व्हिडिओ काढायचे म्हणजे किती तुम्हाला दाखवायचा मलाही कळत नाही. म्हणजे आणि काय दाखवून झालंय आणि काय दाखवायचं बाकी आहे हे देखील मला लक्षात येत नाही. फॅन्सी साड्यांचं कलेक्शन देखील खूप सारं आहे, खूप साऱ्यांचे व्हिडिओ काढायचे बाकी आहेत ज्या मी वरती लावलेले आहेत. इकडे देखील तुम्ही पूर्ण नजर मारली ना, खूप सारं आपल्याकडे कलेक्शन आहे. खूप सारा सिल्क वगैरे भरलेला आहे. तुम्ही पैठण्या बघितल्या ना, पैठण्या तर इथून या सर्व पैठण्याच आहेत इथपर्यंत. त्याच्यानंतर हे सर्व बॉक्समध्ये पैठण्या आणि कांजीवरमच्या साड्या आहेत. पूर्ण शॉपमध्ये साड्यांचा भंडार आहे आपल्या. तर प्लीज माझ्या शॉपला व्हिजिट करा. मी हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा, वीरांगणा साडीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.